गेल्या 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं अकोला जिल्हा परिषदेच्या 4 कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत उपोषणाला बसावं लागलंय. शनिवारपासून हे कर्मचारी आमरण उपोषणाला बसले आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे हे कर्मचारी आहेत. याशिवाय या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात पदस्थापना देण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेनं टाळाटाळ चालवली आहे. बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन प्रोटेक्शन अँड ऍक्शन फोर्स एम्प्लॉईज असोसिएशन या कर्मचारी संघटनेच्या झेंड्याखाली जिल्हा परिषदेत हे उपोषण सुरू आहे. 3 महिन्यापासून कुठलीही सूचना न देता आम्हाला यांनी वेतनापासून वंचित केलं. त्यासाठी वारंवार त्यांना निवेदन दिले, विनंत्या केल्या, परंतु कुठलंही आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं नाही, त्याला मान्य केलं नाही. शेवटी आयोगाचा हा आम्हाला इलाज करावा लागला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.